डियर फ्रेंड्स, नाउ लास्ट आर्टिकल इज प्लांट लाइफ साइकल्स एंड अल्टरनेशन ऑफ जनरेशन। किंगडम प्लांटीच्या लाइफ साइकल मध्ये दोन फेजेस येतात। ज्या ज्या हॅप्लॉइड फेजेस आहेत लाइफ साइकल मध्ये त्यांना गॅमेटोफाइटिक म्हणायचं, आणि ज्या ज्या डिप्लॉइड फेजेस आहेत त्यांना स्पोरोफाइटिक फेजेस म्हणायचं। इव्होल्युशनच्या प्रोसेस मध्ये गॅमेटोफाइटिक फेजेस कमी 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 होत गेल्या, रिड्यूस होत गेल्या, आणि स्पोरोफाइटिक फेजेस डॉमिनंट 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 होत गेल्या, इलॅबरेट होत गेल्या। सो ड्यूरिंग कोर्स ऑफ इव्होल्युशन गॅमेटोफाइट्स गेट रिड्यूस्ड अँड स्पोरोफाइट गेट इलॅबरेटेड। इलॅबरेट झाले बर, मग हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड म्हणजे गॅमेटोफाइटिक आणि स्पोरोफाइटिक फेजेस प्रत्येक लाइफ सायकल मध्ये आहेत, अँड दीज फेजेस अल्टरनेट विथ ईच अदर इन ईच जनरेशन। इट इज कॉल्ड ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन। स्पोरोफाइटिक फेजेस झाल्या की गॅमेटोफाइटिक होणार, पुन्हा स्पोरोफाइटिक, पुन्हा गॅमेटोफाइटिक, प्रत्येक लाइफ सायकलमध्ये असंच घडणार, त्याला आपण म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन। इथं जर लाइफ सायकल पाहिलं आपण तर प्लांट बॉडी डिप्लॉइड आहे म्हणजे स्पोरोफाइटिक आहे, त्याच्यावर स्पोरोफाइटिक जनरेशन स्पोरोफाइट्स तयार होतात, त्याच्यानंतर गॅमेटोफाइट, गॅमेटोफाइटिक फेजेस, पुन्हा स्पोरोफाइटिक फेजेस। सो लाइफ सायकल कन्सिस्ट ऑफ टू फेजेस लाइक स्पोरोफाइटिक अँड गॅमेटोफाइटिक, अँड दीज टू फेजेस अल्टरनेट विथ ईच अदर इन ईच जनरेशन। इट इज कॉल्ड ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन। इन प्लांट्स बोथ हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड सेल्स कॅन बी डिवाइड बाय मायटॉसिस, म्हणजे हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड दोन्ही सेल मायटॉसिसनं डिवाइड होतात, MCQ बनणार। इट फॉर्म्स हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड प्लांट बॉडीज। हॅप्लॉइड प्लांट बॉडीला गॅमेटोफाइट म्हणायचं आणि ती बॉडी गॅमेट्स बनवणार मायटॉसिसनं। आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट ऑल्सो डिवाइड्स बाय मायटॉसिस टू प्रोड्यूस डिप्लॉइड प्लांट बॉडी स्पोरोफाइट। दिस प्रोड्युसेस हॅप्लॉइड स्पोअर्स बाय मियोसिस। Spores divides by mitosis to produce haploid plant body. Thus, during life cycle of any sexually reproducing plant, there is alternation of generation between gametophyte and sporophyte. असे तीन प्रकारचे लाइफ सायकल एकूण प्लांट मध्ये आहेत, हॅप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक, हॅप्लोडिप्लॉन्टिक। हॅप्लॉन्टिक लाइफ सायकल, जसं आल्गीमध्ये वॉलवॉक्स आहे, स्पायरोगायरा आहे, सम स्पीसीज ऑफ क्लॅमायडोमोनास आहे, यांच्यामध्ये हॅप्लॉन्टिक लाइफ सायकल आहे, म्हणजे लाइफ सायकलमध्ये हॅप्लॉइड फेजेस डॉमिनंट असतात, म्हणून हॅप्लॉन्टिक म्हणतो आपण। कसं बघूया आपण इथं। जे प्लांट आहे याच ते हॅप्लॉइड आहे। या प्लांट बॉडी वरती तयार होणार गॅमेट्स, ते गॅमेट्स फ्यूज होऊन तयार होणार झायगोट।
डिप्लॉइड झायगोट तयार होणार. या डिप्लॉइड झायगोट मध्ये मियोसिस होऊन स्पोर्स तयार होणार, पुन्हा हॅप्लॉइड स्पोर्स तयार होतील, आणि या हॅप्लॉइड स्पोर्सचं जर्मिनेशन होऊन पुन्हा हॅप्लॉइड प्लांट बॉडी तयार होणार. तर या लाईफ सायकल मध्ये झायगोट ही एकमेव डिप्लॉइड सेल आहे लाईफ सायकल मध्ये. बाकीच्या सर्व फेजेस कशा आहेत? हॅप्लॉइड आहेत. लाईफ सायकल मध्ये डॉमिनंट फेजेस हॅप्लॉइड आहेत, गॅमेटोफायटिक आहेत, आणि म्हणून या लाईफ सायकलला आपण हॅप्लॉन्टिक टाईप ऑफ लाईफ सायकल म्हणतो. इन दिस स्पोरोफायटिक जनरेशन इज रिप्रेझेंटेड ओनली बाय झायगोट. झायगोट अंडरगो मियोसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर्स. दे डिवाइड माइटोटिकली टू फॉर्म गॅमेटोफाइट. द डॉमिनेटिंग फोटोसिंथेटिक फेज इज गॅमेटोफाइट, फ्री लिविंग गॅमेटोफाइट. त्यानंतर डिप्लॉन्टिक टाइप, हायर जे ग्रुप्स आहेत जिम्नोस्पर्म एंजियोस्पर्म यांचा विचार जर केला तर त्यांच्यामध्ये आणि काही अल्गी आहेत, फ्युकस सारख्या अल्गी आहेत, त्यांच्यामध्ये डिप्लॉन्टिक टाईप ऑफ लाईफ सायकल. व्हॉट इट इंडिकेट्स? डिप्लॉइड ऑर स्पोरोफाइटिक फेजेस इन लाईफ सायकल आर डॉमिनंट. कशा? यांच्यामध्ये स्पोरोफाइट म्हणजे प्लांट बॉडी डिप्लॉइड आहे, स्पोरोफाइटिक आहे, त्याच्यावरती तयार होणार सेक्स ऑर्गन्स, मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स, मग ते कोन्स असोत, फ्लावर्स असोत, काही असो, त्यांच्यामध्ये तयार होणार गॅमेटोफाइट म्हणजे गॅमेटोफाइट्स, मेल गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेटोफाइट्स, मेगास्पोरोजिनेसिस मायक्रोस्पोरोजिनेसिस प्रोसेस होते आणि त्यामध्ये मियोसिस होणार. मी आता लाईफ सायकल थोडक्यात दाखवतो. जिथं एंजियोस्पर्म आणि एंजियोस्पर्मचं लाईफ सायकल एका घेऊ आपण. तर याच्यामध्ये स्पोरोफाइट प्लांट बॉडी, त्यामध्ये काय तयार होणार? फ्लावर, हे पण डिप्लॉइड. त्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन अँड्रोशियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन गायनोशियम. अँड्रोशियम मध्ये असतात स्टॅमेन्स, गायनोशियम मध्ये बनतात कार्पेल्स. इथं मायक्रोस्पोर मदर सेल्स, त्यामध्ये मियोसिस डिव्हिजन होणार आणि पोलन ग्रेन्स तयार होणार. इकडं ओव्हुल तयार होतात, त्यामध्ये मेगास्पोर मदर सेल असते, त्यामध्ये मियोसिस होऊन मेगास्पोर्स तयार होतात. पोलन ग्रेन पासून मेल गॅमेटोफाइट तयार होत, त्यामध्ये मेल गॅमेट असतात, आणि इकडं एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट मेगास्पोर पासून तयार होणार. त्यांचे गॅमेट्स फ्यूज होणार, आणि डिप्लॉइड झायगोट तयार होणार. झायगोट तयार होणार, झायगोट पासून एम्ब्रियो तयार होणार, सीड मध्ये एम्ब्रियो असणार, आणि सीड जर्मिनेट होऊन पुन्हा प्लांट बॉडी तयार होईल स्पोरोफाइटिक. आता मियोसिस झाल्यापासून फर्टिलायझेशन होईपर्यंत या सर्व फेजेस डिप्लॉइड आहेत,
आणि या सर्व फेजेस हॅप्लॉइड आहेत. डिप्लॉइड फेजेस डॉमिनंट आहेत, हॅप्लॉइड फेजेस कमी झालेले आहेत, आणि म्हणून इथं लाईफ सायकल कसा आहे, डिप्लॉइडिक टाईप. डॉमिनंटिंग डॉमिनंट फेजेस कोणते आहेत, डिप्लॉइड आहेत, स्पोरोफायटिक आहेत. त्याच्यानंतर ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांच्यामध्ये, आता ब्रायोफायटामध्ये म्हटलं तर हॅप्लॉइड फेजेस जास्त आहेत, डिप्लॉइड त्या मानानं कमी आहेत, आणि टेरिडोफायटामध्ये डिप्लॉइड जरा जास्त आहेत, हॅप्लॉइड जरा कमी आहेत. असं जे लाईफ सायकल आहे त्याला आपण म्हणतो हॅप्लोडिप्लॉन्टिक. जसं टेरिडोफायटाचा विचार करा, आपण टेरिडोफायटाचं लाईफ सायकल डायग्रॅमॅटिक इथं काढू, स्पोरोफाइट आहे. या स्पोरोफाइटमध्ये स्पोरोफिल तयार होणार, त्या स्पोरोफिल मध्ये सोराय तयार होणार, सोराय मध्ये स्पोरॅन्जिया तयार होणार, आणि स्पोरॅन्जिया मध्ये स्पोर मदर सेल्स तयार होणार. इथपर्यंतच्या सर्व फेजेस कशा आहेत, डिप्लॉइड आहेत, टू एन आहेत. या स्पोर मदर सेल मध्ये मियोसिस डिव्हिजन होते आणि हॅप्लॉइड स्पोर तयार होतात, गॅमेटोफायटिक फेज सुरू होते. त्या स्पोरचं जर्मिनेशन होऊन गॅमेटोफाइट किंवा प्रोथॅलस तयार होतं, मग ते युनिसेक्शुअल असो बायसेक्शुअल असो. त्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन बनतात, एन्थ्रिडिया आर्किगोनिया, त्यामध्ये मेल गॅमेट्स एन्थ्रेझॉइड आणि एक, त्यांचं फ्युजन होऊन झायगोट बनतो, डिप्लॉइड बनणार पुन्हा, आणि झायगोट पासून एम्ब्रियो, यापासून न्यू स्पोरोफाइट. अशा प्रकारे इथं डिप्लॉइड फेजेस पण भरपूर आहेत, पण हॅप्लॉइड फेजेस पण काही कमी नाही आहेत. असं जे लाईफ सायकल आहे त्याला आपण म्हणतो हॅप्लोडिप्लॉन्टिक टाईप ऑफ लाईफ सायकल. आणि ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्समध्ये हे लाईफ सायकल आहे. इट इज अ इंटरमिडिएट कंडिशन बिटवीन हॅप्लॉन्टिक अँड डिप्लॉन्टिक. बोथ गॅमेटोफाइट अँड स्पोरोफाइट आर मल्टी सेल्युलर अँड ऑफर फ्री लिव्हिंग, बट दे हॅव डिफरंट डॉमिनंट फेजेस. मोस्ट ऑफ अल्गील जनरा, अल्गीमध्ये मेजॉरिटी अल्गी कशा आहेत, हॅप्लॉन्टिक. बट सम अल्गी शो इंटरेस्टिंग पॅटर्न सच एज एक्टोकार्पस पॉलीसायफोनिया. कुणाकुणामध्ये एक्टोकार्पस पॉलीसायफोनिया, कल्प्स यांच्यामध्ये हॅप्लोडिप्लॉन्टिक टाईप आहे. हॅप्लोडिप्लॉन्टिक टाईप आहे. आणि फ्युकस सारखी जी अल्गी आहे त्यामध्ये डिप्लॉन्टिक टाईप आहे. म्हणजे अल्गी हा ग्रुप असा आहे की मेजॉरिटी अल्गी मध्ये हॅप्लॉन्टिक टाईप आहे, एक्टोकार्पस पॉलीसायफोनिया सारख्या आणि कल्प सारख्या मेंबर मध्ये हॅप्लोडिप्लॉन्टिक आहे, आणि फ्युकस सारख्या अल्गी मध्ये डिप्लॉन्टिक टाईप आहे. तिन्ही टाईपचे लाईफ सायकल असणारा ग्रुप कोणता, तर थॅलोफायटा अल्गी आहे. तर अशा प्रकारे लाईफ सायकल मध्ये काही डिप्लॉइड फेजेस असतात स्पोरोफाइटिक,
काही हॅप्लॉइड फेजेस असतात गॅमेटोफायटिक, आणि दोन्ही फेजेस एकमेकाला अल्टरनेट असतात, प्रत्येक लाईफ सायकलमध्ये असतात, म्हणून त्याला आपण म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन. सो दिस इज अबाउट किंगडम प्लांटी. प्रत्येक आर्टिकल बारकाईनं समजून घ्या, लक्षात आलं नाही तर व्हिडिओ रिपीट पहा, आणि त्यातूनही लक्षात आलं नाही तर मला कॉल करून संबंधित आर्टिकलची चर्चा करा, पण आपले कन्सेप्ट सगळे क्लिअर करा. त्या त्या आर्टिकल नंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नोट्सचं वाचन करा, तेवढ्याच आर्टिकलचे MCQ सॉल्व करा, आणि चॅप्टर एकदम वेल प्रिपेअर करा. नंतर तुम्ही याचे कुठल्याही बुकमधून MCQ सॉल्व्ह करा. सिलेबस रिलेटेड MCQ कुठंही चुकणार नाहीत. यामध्ये NCERT तर कव्हर आपण केलेलंच आहे, पण NCERT पेक्षाही जास्त डेप्थमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आपण सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करावा, कारण जीवनामध्ये करिअर जर विषय बाजूला ठेवला तर आपल्या आयुष्याचं काही खरं नाही आहे. त्यामुळं करिअरवर फोकस करा, आणि वामनराव पै यांचं नेहमी वाक्य लक्षात ठेवा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुम्हाला घडवायला दुसरं कुणी येणार नाही, स्वतःमध्ये क्रांतिकारक बदल तुम्हीच करू शकता हे विसरू नका, आणि तुम्हाला जिथं माझी मदत लागेल तिथं मी तुमच्यासोबत आहे. धन्यवाद.